नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, परतीचा पावसाचा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास मान्सून लांबणीचा शक्यता अधिक आहे। गेल्या काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे, त्याचा प्रभाव कायम आहे। यावर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास 15 दिवसांनी लांबणार आहे। यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकूनच नंतर तो परतीच्या प्रवासाला निघेल असा अंदाज हवामान खात्याने तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे। राज्यात गेल्या काही दिवसापासून बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे। हा पाऊस पुढील 8 दिवस कायम राहणार आहे। सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजस्थानच्या दक्षिण भागापासून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे। सरासरी तारखांनुसार मान्सून दरवर्षी 1 सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू करतो, मात्र यावर्षी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या परतीच्या पावसाची तारीख 17 सप्टेंबर सांगितली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पावसाचा परतीचा प्रवास 15 दिवसांनी लांबला आहे। सध्याची स्थिती पाहता मान्सूनचा प्रवास लांबण्याची शक्यता अधिक आहे। गेल्या काही दिवसापासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून त्याचा प्रभाव कायम आहे। मान्सूनचा परतीचा प्रवास 15 दिवसांनी लांबणार आहे। यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याऐवजी ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात मुक्काम ठोकूनच नंतर तो परतीच्या प्रवासाला निघेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तर शेतकरी मित्रांनो, सरासरी तारखांनुसार मान्सून दरवर्षी 1 सप्टेंबरपासूनच परतीचा प्रवास सुरू करतो, मात्र यावर्षी हवामानशास्त्र विभागाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची तारीख 17 सप्टेंबर सांगितली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील, आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।